बऱ्याच जणांनी वाचली नाही वाचली मला माहिती नाही, परंतु एका ब्रॅकेट मध्ये त्यांची ती वक्तव्य आलेली होती. दादाचं आता एक वाक्य जसं को रिलेट केलं की काय कर्मचारी काय म्हणतात, एक हसण्याविषयीचा विषय. तो फरक काय असतो बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या संघटनेचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पद जेव्हा भूषवता, ते प्रमुख पद भूषवत असताना ते प्रमुख पद बाहेरून जितकं शोभिवंत वाटतं तितकंच ते तिथं बसलेलं असताना एक काटेरी मुकुट आपण डोक्यावर घेऊन फिरत असतो. कारण त्या पदावर तुम्ही बसल्यानंतर ना तुमच्याकडं 100 लोकांच्या नजरा असतात, 100 लोक तुमच्याकडे अपेक्षेने पाहत असतात, आणि त्या सगळ्यांच्या सर्व अपेक्षा ह्या रास्तच असतात प्रत्येक वेळेला असंही नाही. आणि म्हणून मग काही वेळेला जेव्हा कधी नाराजीचा एखादा सूर उद्भवतो, तो नाराजीचा उद्भवलेला सूर हा आपल्या संघटनेला पडलेलं पहिलं खिंडार आहे. ते खिंडार आपल्याला व्यवस्थित कसं भरता येईल हे पाहणं हे सर्वात मोठं अध्यक्षाचं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच माहितीये ती बाब मोहन अहिरे अत्यंत सामंजस्यपणे सांभाळतात, म्हणून ते या नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य पदापर्यंत पोहोचू शकलेले. आणि खऱ्या अर्थानं खरोखर तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या इथल्या एक स्वरूपानं निघलेला त्यांच्या नेतृत्वावरचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचं भेटलेलं हे फळ आहे. मी जसं सांगितलं की या पदावर तुम्ही जेव्हा बसता तेव्हा अपेक्षा खूप असतात, म्हणून या इथं पदावर बसल्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि त्यासोबत काय असतं, एक मध्यस्थाची भूमिका त्यांना पार पाडायची असते. पदाधिकारी आहेत, वरिष्ठ म्हणून मुख्याधिकारी आहेत, कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आहेत, हे सगळं करत असताना आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यवस्थितपणे वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित काय ते काढून घेणं, त्यासोबत त्यांच्याही काही अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून असतात, वरिष्ठ असो किंवा पदाधिकारी असो, त्यांच्या मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्याकडनं परत ते काम काढून घेणं, ही परत एक दुहेरी भूमिका निभावावी लागते. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या वेळेला अध्यक्ष पदाची किंवा आपण अध्यक्ष बनलो कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे ही भावना कधी कधी इथं न बसता कुठं बसायला सुरुवात होते, इथं बसायला सुरुवात होते. आणि ज्याच्या डोक्यात ही हवा शिरते मग काय होतं, मग कर्मचाऱ्यांच्या सुद्धा भावना इथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या जातात आणि मग तिथं काहीतरी तिढा उद्भवतो. आणि मग बऱ्याच वेळेला मी कर्मचाऱ्यांशी आणि सर्व संघटनेच्या अध्यक्षांशी एक कितीही आपण सौहार्दपूर्ण वातावरण ठेवायचा प्रयत्न जरी केलेला असला तरी सुद्धा ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांना जमिनीवर आणण्यासाठी माझी तयारी कायम असते. आणि म्हणून मग मी काय केलं की हे सौहार्दाचं वातावरण आपलं कायम राहावं ही जी अपेक्षा आहे किंवा ही जी काही भावना आहे ती भावना तुम्हाला नेहमी मोहनर यांच्यामध्ये दिसेल. कर्मचारी संघटनेचं अध्यक्षपद जरी असेल त्यांच्या सगळ्या गुणांचा पाढा दादाने आता वाचलेला आहे, या सगळ्या गुणांच्या जरी गोष्टी असतील तरी सुद्धा माणुसकी आणि रुजुता नावाचा एक जो शब्द असतो ना तो तुम्हाला दिसून येईल. आज कार्यकारिणीचं सदस्यपद मिळालेलं असलं अध्यक्षपद जरी असेल तरी मावशी जेव्हा सत्कार करतायत तर मावशीच्या पाया पडायची आजही त्यांना कमीपणा वाटत नाही. आणि हे खरोखर सगळ्यात मोठेपणाचं लक्षण आहे. अध्यक्ष कसा असावा तर असा असावा की जो तिथं बसलेला असेल तरी सुद्धा अगदी शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आज पाया पडायला त्या व्यक्तीला कुठल्याही स्वरूपाचा कमीपणा वाटत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, ही सगळी भूमिका घेत असताना कर्मचारी संघटनेच्या काही अपेक्षा असतील त्या अध्यक्ष या नात्याने ते माझ्यापर्यंत असो किंवा सदस्यांपर्यंत असो वारंवार पोहोचवतच असतात. पदाधिकाऱ्यांच्या काही अपेक्षा असतील, माझ्या कर्मचाऱ्यांकडूनच्या काही अपेक्षा असतील किंवा एखादी कारवाई जेव्हा मी एखाद्या कर्मचाऱ्यांवर करत असेल, बऱ्याच वेळेला काही निर्णय फक्त पेपरवर घ्यावे लागत असतात, समोर आलेल्या कागदांवर निर्णय घ्यावे लागतात, परंतु त्याच्या पाठीमागची जी काही भूमिका असते त्याच्या पाठीमागची जी काही परिस्थिती असते एखाद्याच्या घरची परिस्थिती वेगळी असते, ही परिस्थिती नेमकेपणानं येऊन माझ्याजवळ सांगण्याचं काम मोहन अहिरे यांनी बऱ्याच वेळेला केलेलं आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला समोरची परिस्थिती येत त्या स्वरूपानं दर्शवल्या जाते किंवा दिसते त्यावेळेला पेपरवर जरी काही गोष्टी असल्या तरी सुद्धा त्या नियमाच्या चाकोरीमध्ये कशा बसवायच्या याच्यावर एक वेळ विचार अवश्य केला जातो. म्हणून ही सगळी बॅलन्स ठेवण्याची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने ते करत आहेत.
एक चांगला अध्यक्ष तुम्हाला लाभले याबद्दल तुम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांनी ही भूमिका सर्व कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं असलेली भूमिका इथून पुढे त्यांनी अशाच स्वरूपानं पार पाडावी अशी या प्रसंगाने मी अपेक्षा व्यक्त करतो. माझे दोन शब्द संबोधित करतो. नगर परिषद कार्यकारी संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खामगाव नगर परिषद संघटनेतर्फे हा छोटासा सत्कार समारंभ इथं आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त मंचावर उपस्थित सर्वांचे मी इथं आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती दर्शवल्याबाबत आणि सर्व आमचे कर्मचारी विभाग प्रमुख यांचे इथं आभार मानतोय आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असल्याचे ऐकतो.